हेळवाक प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉक्टरने दिला राजीनामा। हेळवाकच्या प्राथमिक आरोग्य केंद्राला वाली कोण? प्राथमिक आरोग्य केंद्राकडे होत आहे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष। स्मार्ट पीएससीच्या नावाखाली खेड्यापाड्यातील नागरिकांची फसवणूक। सविस्तर वृत्त, का दिला असेल डॉक्टरने राजीनामा, नेमकं चुकलं काय आणि कोणाचे, पाहूया या रिपोर्टच्या माध्यमातून। सोमवारी रात्री 9:30 आसपास किसुळेतील नितीन पाटील यांचा फोन आम्हाला आला की आम्ही दवाखान्यात आहे परंतु डॉक्टर नाही। त्यानंतर आम्ही डॉक्टरांनाही फोन लावला। दोघांची ही चर्चा पहा आणि नेमकं तुम्हीच ठरवा चुकतंय कोणाचं। काय नाही, ते डॉक्टर अवेलेबल नाही म्हणून फोन केला तुम्हाला। असं आहे का? काय होतंय, पुन्हा कुठला पेशंट आहे? अहो मीच आहे, मला 2 दिवस मी पडलो तिथं संस्थेच्या समोर। मी आता अर्धा झाले तो उभा आहे। डॉक्टर काय, तो डॉक्टर इथं अवेलेबल नाही, कारण त्याच्या आधी पण मी 2 वेळा आलो, तो हमरी तुमरी त्या गोष्टी करायला लागला। म्हणलं आता मी अर्धा तिथं बाहेर उभा आहे। नाही, 2 दिवस पडलाय म्हणजे, पडलेला 2 दिवसांना आज कशाला मलम लावायला गेलाय? अहो मलम लावायला आता पाय सुचला म्हणून आलोय। असं आहे का? त्याच्या उपचार नाही केला तुम्ही? नाही केला की, पण त्यानं काही फरक पडला नाही मला। तिथंच उपचार केला का बाहेर केलेला? नाही कोणीच केलेला। कोणीच केलेला का? असं आहे ते डॉक्टरांचं, डॉक्टर मध्ये ते मुद्दाम त्रास द्यायचं चालले। नाही ते बघू की आता काय, त्याला येऊ द्या की, त्याला विचारतो काय, त्याला येऊ द्या की म्हणून म्हटलं। नाही ते तुम्ही काय मुद्दाम त्रास देत नाही ना? आम्ही द्यायला द्या, आम्ही काय येडे आहे का? नाही असं डॉक्टरचं म्हणणं आहे, माझं कुठं म्हणणं आहे? डॉक्टरचं म्हणणं आहे का? हो म्हणलं की डॉक्टरचं म्हणणं आहे का मुद्दाम देतोय? काय तिथला कुठला म्हणजे त्यांचा आहे जा, म्हणजे दवाखान्यात ते काय म्हणते डॉक्टर नाही वगैरे, तुम्हाला काय त्रास देते का? ती जवळ आता मी तिच्या तुम्ही म्हणताय ना, म्हणले मी काम सोडतोय वगैरे, कशासाठी एवढं? तो आतापर्यंत 5-6 वेळेस आला माझ्याकडे संध्याकाळी उगच, मला असं आपल्याकडे डायक्लो ट्यूब वगैरे नाहीत ना, थांबा एक मिनिट, चुकत्यात आपल्याकडे ट्यूब वगैरे नाहीत ना, ट्यूब डायक्लोच्या वगैरे काय डायक्लो ते असं, म्हणजे मलम कुठला नाही आपल्याकडे आता पीएससी मध्ये, मी आल्यापासून तर येते। तो मला पहिल्यांदा आला म्हणला की गोळ्या लिहू, मला लिहूनच द्या की तुमच्याकडे काय नाही, तुमच्याकडे हे ते तुमच्याकडे ते खत उठतं ह्याच्यावर, तुम्ही तुमच्याकडे ट्यूब नाही काय करू, नाही तर नाही ना आता वरून येत नाहीये। तो मला नवीन होतो मी, जस्ट पहिला महिना होता माझा, तेव्हा त्याला मी बोललो मी नाही सर म्हणलं आमच्याकडे, तुम्ही सरपंच वगैरे काय आमच्याकडे नाही, येऊन येत नाही देत नाही। तो मग तुम्हाला काय बोलतो, लिहूनच द्या तुमचं सही स्टॅम्प द्या। नंतर आला संध्याकाळी की काय प्रत्येक वेळ दारू पिऊ, प्रत्येक वेळेस असं काय नाही की एकदा, आणि दिवसा एकदा पण येत नाही, तो सकाळी 10-11 वाजता एकदा आला, असं कधीच होत नाही, कायम नाईटला बिनकामाचं। आणि नाईटला काल किती पेशंट तुमचे आहे ना, तुम्हाला तुमची आजी मला आलती काल सकाळी, तुमची आजी आलती बस मध्ये काहीतरी लागलं होतं, मुंबई कोणते आलत ना, कुराडेचीच बरोबर कोणतरी असतील काय, एवढं माहित नाही मला, तुमच्याच गावात तुमच्या। आता प्रॉब्लेम काय, आता प्रॉब्लेम काय म्हणजे, आता काय ते प्रॉब्लेम सोड, अमोलची आजी, अमोल कुराडेची आजी आलती काल, मी टाके कसे घेतलेत ना ते, डॉक्टरला एवढं मोठं लागलं होतं, मी कुठलाही प्लास्टिक सर्जन, प्लास्टिक सर्जन कुठलाही सर्जन त्याला विचारा टाके कसे घेतात मी रे। पण सर माझं म्हणणं काय माहितीये का डॉक्टर साहेब, आता सध्या त्यांचा काय प्रॉब्लेम आहे त्या नितीन दौंडेंचा, चाललोय मी 2 मिनिटात पोहोचतोय पीएससीला बोलतो। बरं ठीक आहे, बघा काय विषय आहे ते आम्हाला तरी कळू द्या, आणि डायरेक्ट तुम्ही म्हणताय ते काम बीम सोडतो मी, ते बरोबर नाही ना? नाही सोडतोय मी तर, आता हे खूप झालं, आता हे काल रविवार होता, काल किती पेशंट बघितले, कसले कसे पेशंट आहेत ते तुम्ही आता बघा, आता ते कन्फर्म करा आता। बस तुम्हाला असे दुसरे कोण डॉक्टर नाहीत जोडीला? आहेत ना, ते येत नाही, ते राहायला जागा थोडी येते दोन डॉक्टरला, त्यामुळे त्या येत नाहीत का? त्या मॅडमचा काय होता, आम्ही काय करतोय, मी 3 दिवस करतो मी, 3-4 दिवस बाकीच्या भागात फिरतो मी, एवढं फिरलो बाकीच्या भागात, सगळा तुमचा भाग ओके झाला माझा, आमचा फक्त पीएससी मध्ये बसणं काम नसतं इथं फक्त बस। नाही असं डिसिजन घेण्यापेक्षा योग्य मार्गदर्शन करून चांगलं हे करायचं ना, आपलं दवाखाना कसा चांगला चालेल ते बघायला पाहिजे ना। डिझर्व करत नाही, 1 वर्षापासून डॉक्टर नव्हता, हे डिझर्व करतं हे वाक।
आजच्या तर मला आता हे खूप काय काय कुठे कुणाशी कॉल झालाय मला आता हे आजच्या ह्या मी पेशंटला विचारलं इमर्जन्सीचं काहीच नाही पेशंटचे सगळे दारू पिऊन आहेत सगळे दारू पिऊन चार पाच लोक आहेत पीएससीला 2 मिनिटात पोहोचतो आता ब्रिजवरच आहे हेवागच्या सगळे दारू पिऊन आहेत थोडस व्हिडिओ रेकॉर्डिंग करा म्हणजे तुम्हाला कोण प्रॉब्लेम काय प्रॉब्लेम जर तुम्हाला येत असेल तर कळल त्यातून की माझा परमनंट जॉब नाही मला गरज नाही ह्या जॉबची मी आता जस्ट पास आउट आहे एमबीबीएस ते पण महाराष्ट्रातल्या 2 नंबर गव्हर्नमेंट कॉलेज मधून मधून पास आउट आहे मी आता जस्टच तुम्हाला माझ्या डोक्यावरची केस गेली असतील म्हणजे माझं आता वैयक्तिक मत काय म्हणजे आपल्याला स्वतः सेवा देणं गरजेचं आहे पण तुम्हाला मुद्दा म्हणून कोण त्रास देत असेल तर ते चुकीचं आहे पण जर त्यांना खूप वगैरे त्रास होत असेल तर ते आपण जे तुम्ही जे बोलताय ते चुकीचं आहे ना असं वाटतंय मला. हॅलो 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 आता पहिल्यांदा एवढा फक्त मी कलाकार आणि ओंकार पेक्षा लांब कुठे जेव्हा गेलो नाही आता निसर्ग लावतो फक्त बस पहिल्यांदा गोष्टी म्हणजे जेव्हा पहिल्यांदा आलो तो आमचा मोठा होता सिस्टरचा मुलगा तो सर मला तिकडे चला म्हणला आम्ही तिकडे दोघ जण जेव्हा घालतो फक्त बस बाकी काहीच नाही नाही असं पण मी म्हणतोय काय जे असेल ते विषय सॉर्ट आउट करून पेशंटला योग्य ट्रीटमेंट देणं गरजेचं आहे हो तुम्ही असं बोला कसं व्हायचं विचारावं आसपासचे जे खरे पेशंट आहेत ना रिअल पेशंट त्यांना विचारा ट्रीटमेंट कशी येते म्हणजे हे पेशंट रिअल नाही म्हणायचं आहे का तुम्हाला नाईटला इमर्जन्सी हा पेशंट नाही मी आता गेलं बघतो तुम्हाला सांगतो मी चालतं ठीक आहे ओके ओके मला फोन करा काय येणाऱ्या पेशंटना सेवा देणे हे डॉक्टरचे काम असते परंतु सेवा व्यवस्थितरित्या घेणे ही पेशंटचे काम असते. सतत हेळवाक प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पदभरणीवरून बोंबाबोंब ही नागरिकांनी पाहिली आहे. कोणताही अधिकारी डॉक्टर कोयनेला नापसंती देत आहे. आता मात्र निवडणुका चालू आहेत जे उभे असणारे उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते मतं मागण्यासाठी फिरत आहेत. मात्र नेते आणि पुढारी आणि उमेदवार ते हा प्रश्न सोडवणार की लोकांच्या तोंडाला पाणी पुसणार व जनताही नेते नेते करत बसणार की त्यांना हा खडा प्रश्न विचारणार या सर्व प्रश्नांची उत्तरे पाहण्यासाठी पाहत राहा लोकसम्राट महाराष्ट्र न्यूज आवाज सर्वसामान्य जनतेचा. Beep.